मोहोळ पंढरपूर मार्गावर सारोळे पाटी नजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण ठार तर 1 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात 1 पोलिसाचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिली. या धडकेत 2 जण जागीच ठार झाले असून 1 जण जखमी झाला आहे. या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.